प्रेसिडेंट ऑफ लायन्स क्लब एमआयडीसी सातारा माननीय श्री किशोर शेंडे सर, एक उद्योजक आणि मेंबर ऑफ लायन्स क्लब, ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे. उशीर झाल्याबद्दल थोडी दिलगीर आहे मी, आणि आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते. MIDC and all the dignitaries from our Shikshan Prasarak Sanstha, from on the behalf of my school, I welcome all of them. Big clap for them. Now, look at the amazing quality of this slam. It spreads a ray of light. Neither divides nor subtracts, it only adds and multiplies. Big clap for our all dignitaries. Clap for them. The guest introduction. Our chief guest, Lion Praveen Patil, is zone chairperson of the International Association of Lions Club, District 3234D1, for the Lionistic year 2017 and 18. He is also president of Sadara District Dagis and Chemist Association. I request Praveen Patil sir to guide us. He is also past president of Lions Club of Satara MIDC, and he is the chairman of Ujjwal Disha Academy. I request our past president, Kitab Sadabhav sir, to felicitate Kishore Shende sir. And you know the name, our Shende madam. And I request Hemakanchi Yadav madam to felicitate our Shende madam, a real lion. And she is the secretary of Lions Club of Satara MIDC. Advocate T.R. Bhosle's son and our GIP, I request Nana to felicitate Dhairasil Bhosle sir.
पास्ट कैबिनेट सेक्रेटरी राजेंद्र मोहिते जी सर, आई रिक्वेस्ट आप बाबा टू फेलिसिट राजेंद्र मोहिते सर। बिग क्लैपिंग फॉर अवर गेस्ट। सो द It is a great pleasure that we have promised on 15th August that we will continue the relationship with the Lions Club in future, and you have kept the promise. So I will be glad to welcome all of you. मला खूप आनंद होतो की 15 ऑगस्टला ही सगळी लायन्स क्लब मेंबर MIDCची आपल्या शाळेमध्ये आली होती। त्यांनी खूप सुंदर गिफ्ट आपल्याला दिली होती। तेव्हाच मी म्हटलं होतं की आपलं रिलेशन हे इथंच थांबणार नाही, हे कायम पुढे फ्युचरमध्ये राहील। आणि हे ह्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की आज लायन्स क्लब MIDC सातारा चे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, सेक्रेटरी तर आहेत, पण त्याहीपेक्षा सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की झोनल चेअरपर्सन मिस्टर प्रवीण पाटील जे सातारा डिस्ट्रिक्टचे ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे सुद्धा प्रेसिडेंट आहेत, असे अत्यंत विद्वान, ज्ञानी आणि समाजाला कायम प्रेरणा देणारी अशी व्यक्ती आपल्याला प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभले, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभारी आहे। आणि थोडीशी मी आमच्या संस्थेची आणि इंग्लिश मीडियमची माहिती देते। दुसरे अजून एक मला उल्लेखनीय बाबा अशी वाटते, मिस्टर तेजस्वी भोसले यांचा खास सत्कार आम्ही अशासाठी घेतला की आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष आणि स्थापनेपासून असलेले संचालक ॲडव्होकेट शिव टी आर भोसले, की जे आज आमच्यामध्ये नाही आहेत, ती रुखरुख आम्हाला कायम राहत होती, पण आज तेजस्वी भोसल्यांच्या रूपातून ती कमतरता आपण करून पाहिली। आणि म्हणून खास स्वागत आम्ही तेजस्वी भोसल्यांचं इथं केलं। लायन्स मेंबर तर ते आहेतच, पण आमच्याशी रिलेटेड असल्यामुळं मला ते व्यासपीठावर असल्याचा फार आनंद होतो। सर, आपली इंग्लिश मीडियम शाळा अनेक स्थित्यंतरातून आज इथं सेटल झाली आहे। खरं तर ह्याची जेव्हा राजवाड्यावर ही शाखा खूप मोठ्या प्रमाणात होती, संख्याही खूप होती, परंतु नगरपालिकेच्या धोरणामुळं ती शाळा पुन्हा आता जिथे शाहू कला मंदिरं तिथं भरली, तिथलं जेव्हा रिनोव्हेशन सुरू झालं तेव्हा ती पुन्हा दुसरीकडे भरली, आणि शेवटी इच्छा आली ती शाळा की ज्यावेळेस फक्त 4 मुलं आमच्या शाळेत होती, म्हणजे 8-9 वर्षापूर्वी ज्या शाळेमध्ये फक्त 4 मुलं होती, आणि त्या 4 मुलांच्या शाळेवर आज आपली ही शाळा जवळजवळ 170 ते 180 विद्यार्थ्यांच्या परत आली। आमच्या संस्थेनं सेक्रेटरी श्री तुषार पाटील असतील, आमचे आधीचे स्कूल कमिटीचे चेअरपर्सन लक्ष्मण सिद्धार्थ गुरुजी असतील, आमचे सेक्रेटरी आणि फाउंडर मेंबर श्री साहेबराव पाटील असतील, त्यांच्या प्रयत्नाने ही शाळा खूप मोठी झाली। आज 1-1.5 कोटीची बिल्डिंग आम्ही बांधू शकलो आणि ह्या इमारतीमध्ये आता आपण स्थलांतरित झालो, आणि मला खात्री आहे की ही संख्या अशीच वाढणार आहे। केवळ संख्येने नाही सर, आम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही जपायचे आहे। संख्या तर वाढेलच फ्युचरमध्ये, पण त्याच्या प्रमाणात क्वालिटीही आपल्याला जपायची आहे, आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ती नक्की आम्ही वाढवू असं आश्वासन तुम्हाला संस्थेमार्फत देते आहे। आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा आभारी आहोत। पुन्हा मी आपल्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त करते की फ्युचरमध्ये, भविष्य काळामध्ये आपले हे जे जोडलेले ऋणानुबंध आहेत ते कायम असेच असावे ही अपेक्षा करते, आणि मी थांबते। धन्यवाद। दोन चेअरमन नायक प्रवीण पाटील, लायन्स क्लब सातारा MIDCच्या अध्यक्ष सचिन तोडकर, सेक्रेटरी लायन रोहित चेंडे, ट्रेझरर लायन स्वाती बोधे, उपस्थित सर्व लायन मान्यवर यांना नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे। आपल्या संस्थेशी आमच्या परिवाराचे खूप पूर्वीपासूनचे ऋणानुबंध आहे व ते पुढे असेच सुरू राहतील याची मी ग्वाही देतो। शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापन कलापती नाना आणि अत्यंत प्रयत्नातून ही संस्था उभी केली व नावारूपाला आणली व आपल्या या करंजे गावावर आनंद उपकार केले आहेत। त्यांच्या या प्रयत्नातून अनेक नामवंत विद्यार्थी घडले व घडत आहेत। नानांचे हे कार्य श्री तुषार पाटील सर व त्यांचे सहकारी खूपच चांगल्या प्रकारे पुढे चालवित आहेत। आजच्या या प्रसंगी मी NMS स्कूल ही खूप मोठी होऊन आपल्या सातारा शहरात एक नामवंत स्कूल म्हणून उदय असल्यामुळे ते सदिच्छा व्यक्त करतो व परत एकदा सर्वांचे आभार मानून मी माझे म्हणतो।
संबोध जय हिंद जय लाइन एवरीवन आई एंड माय डियर यंग फ्रेंड्स रिस्पेक्टेड डायस इट इज इंडीड ऑनर टू बी हियर टुडे इन दिस टेंपल ऑफ लर्निंग Schools are nothing but a place where the future of India is nurtured. Parents at home and teachers at school are most important influences in every student's life. Hence, school is a very important part of each one of us. On this occasion of annual function, all parents are presented here. And I would like to say a few words to parents that child is the focal point of our life. If there is anything that you can give to your child, it's the time. It's the most important thing. No amount of physical compensation can replace your position. And cannot give that happiness that is only by your presence, more than your gifts. Nurturing requires knowledge of child's behavior and activities before he or she can be disciplined. Disciplining is a way of life. To nurture and mold talent in a favorable way. Of course, it has to be done in a very friendly manner because simply having children does not make mothers. Mother's job is a very difficult job. And for students, I have to say that you are the future of this country. Please be focused, have an aim in the life and achieve it. Do not be like a free-floating balloon that has no destination. Do not postpone your aim and don't think that let me be 18 and then I will decide what should I do. Either it is film, picnic, parties, no. If this is your approach, then you will miss the bus forever. I would like to say some sentences that is knowing others. Please listen carefully. Knowing others is an intelligence. Knowing yourself is mastery. Is true wisdom. Mastering others is strength. Mastering others is strength. Mastering yourself is true power. And last but not the least, God saw your parents hungry. God saw your parents hungry. He created meal. He saw them walking. He created car. He saw them without problem. He created you. Is that true? Children are the problem of parents. No, you have to prove to your parents, your society, your teachers that you are not a problem, you are the future of this country. So go and grab the world, it is waiting for you with bated breath. So focus on your aim, study hard and get what you have aim, please achieve that. And once again, Rohini Shetty Madam, thanks a lot for inviting us for this annual function. And from myself and my all Lions Club of Satara MIDC team, I give all the best wishes to the students and to this school. Thank you. Jai Hind, Jai Lion. Shikshan Prasarak Sanstheche yachya annual gathering prasangi upasthit aslele aamche Lions Club of MIDC che sarva padadhikari शिक्षण प्रसारक संस्थेचे बाबा गिरधर चव्हाण मॅडम डायसोरी सर्व मान्यवर धैर्यशील दादा मोहिते साहेब आपल्या पाल्याचं कौतुक पाहायला आलेले सर्व पालक बंधू आणि भगिनीनं मला या शिकवणाच्या निगडीत असल्यामुळं मी जवळच राहिला असल्यामुळे मला दोन वेळा या शाळेमध्ये यायचा प्रसंग आला पाठीमागच्या वर्षी श्रीपतराव हायस्कूलच्या गॅदरिंगला मला यायला मिळालं त्यावेळेस पण मुलांचं प्रगती कशी आहे ती पाहायला मिळाली आजही कारण कार्यक्रमच शेंडे मॅडमने असा ठरवलेला की सुरुवातीला मीटिंग आणि शेवटी प्राईज डिस्ट्रिब्युशन म्हणजे काही करून हा कार्यक्रम तुम्ही पाहिलाच पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन शिक्षण संस्थेने ठेवलेलं होतं आणि खरोखरच पाहायला मिळालं आणि मुलांनी इतकं चांगले परफॉर्मन्स केले या सगळ्यामध्ये आता यामध्ये सगळ्यात जास्त माता आपल्या आलेल्या आहेत मुलांच्या कौतुकासाठी आपली मुलांची मातृभाषा वेगळी आहे आपण मुलांना इंग्लिश मीडियममध्ये शिकवत आहे प्रत्येक आईला प्रत्येक बाबांना बाबा आज काहीतरी कुठेतरी कामाकांनी ही जी संस्था आहे ही जी शाळा आहे यात माझ्या बऱ्यापैकी मित्रांची मुलं आहेत मला माहिती आहे सगळी सामान्य मध्यमवर्गीय असणारे लोकांची ही शाळा आहे आणि खरोखर शिक्षण संस्थेचे काम
चव्हाण मॅडम मला आल्यापासून जे सांगितलं आणि शिक्षण विभागाचा शिक्षकेतर सगळा जो स्टाफ आहे तो फार मनापासून ही या शाळेची, कारण मी जेव्हापासून सातारमध्ये आहे तेव्हापासून या शाळेची माहिती मला माहीत आहे. त्या शिक्षण संस्थेतील शिक्षक किती पद्धतीने काम करत असतात, कशा पद्धतीने कष्ट करून मुलांकडून करून घेत असतात. तसंच आपल्या माता भगिनींचं पण काम आहे की आपल्या मुलांकडे लक्ष देणे, कारण मातृभाषा सोडून ही इंग्लिश मीडियममधून मुलं शिकत असतात. प्रत्येकाला वाटत असतं की माझा मुलगा फार चांगला शिकला पाहिजे. आज प्राईज डिस्ट्रीब्युशन ज्यांना मिळालं नाही त्यांनीही नाराज व्हायचं नाही, पुढच्या वर्षी तुम्हाला परत प्राईज डिस्ट्रीब्युशन त्या पद्धतीने तयारी करणार आहे. सगळेजण इथं थांबला आहात कारण मला माहिती उशीर झालाय. वक्त्यांनी अशा वेळी जास्त बोलू नये कारण मी वक्ते बाहेर सगळेजण प्रोग्रामला थांबलेले आहेत आणि हा कार्यक्रम करत आहेत. कंटाळ हा बाबा कधी बसतायत आणि आता कधी आमच्या मुलाचं प्राईज डिस्ट्रीब्युशन बघतोय, घरी जाऊन कधी स्वयंपाक करायचा राहिला, हे सगळ्यांच्या मनात एक फिरकीर आहे. मी काही फार काळ बोलणार नाही पण खरोखरच चव्हाण मॅडम गिरधर बाबा तुम्ही फार कष्टाने या शाळेकडे लक्ष देऊन किंवा बाकीचे सर्व जे तुमचे संस्थापक तुमचे संचालक आहेत त्यांनी फार रक्तून ह्या सामान्य कुटुंबांसाठी ही शाळा बनवलेली आहे. कर्मवीर अण्णा असू द्या, शाहू महाराज असू द्या, बापूजी साळुंके असू द्या, महात्मा फुले असू द्या, बाबासाहेब आंबेडकर असू द्या, ह्या लोकांची बहुजन समाजातली मुलं शिकावी ह्याच्यासाठी शाळेचा प्रचार केला. तेच उरत आपण घेऊन ही सगळी जी आहेत ती बहुजन समाजातली मुलं आहेत आणि ही इथं शिक्षण घेत आहेत. इथं जर कुठं लायन्स क्लब असू द्या, मी केवीत असू देत असू द्या किंवा कुठलीही गोष्ट असू द्या, शिक्षण संस्थेला जर कधीही गरज पडली तर आम्ही ठाम सर तुमच्या पाठीशी आहे. आणि मग त्या मुलांसाठी कॉम्प्युटर असू द्या, एखाद्या शिक्षण संस्थेच्या बांधकामासाठी कुठं काय आर्थिक मदत करायची वेळ आली तर 100% आम्हीही कधी पाठीमागे हटणार नाही. एवढं म्हणून मी बोल थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेक्रेटरी माननीय श्री तुषार पाटीलजी आता व्यासपीठावर नाही आहेत, ते श्रीपतरावमध्ये पण एक कार्यक्रम महत्त्वाचा चालू आहे, तिथला उरणमध्ये आपल्याला ते जॉईन होणार आहे. तर त्यांचंही नसताना आपण स्वागत आणि अभिनंदन करूया की ह्या मागची सगळी प्रेरणा ही त्यांची, आज हे सगळं जे फुलबाग आपल्याला दिसली आहे की त्यांच्यामुळं आमच्या सगळे जे संस्था चालक आहे, आमच्या स्कूल कमिटीच्या चेअरपर्सन असतील, व्हाईस प्रेसिडेंट असतील, माजी प्रेसिडेंट असतील, सगळे सदस्य असतील, त्यांच्या कष्टामुळे हे आज सगळं काय होत आहे. तर मी आजच्या ह्या दिवशी ह्या सगळ्यांचेच आभार मानते. मी संचालिका असून माझ्यापेक्षा सगळे ज्येष्ठ आहे आणि त्यांचं कार्य माझ्यापेक्षा खूप मोठं आहे, त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आपण इथं चालतोय. तर मी त्यांचंही स्वागत आणि आभार मानते, धन्यवाद. पण स्वच्छ आणि सुंदर पाणी आज आपल्याला विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी एक मोठा ऐकवागा मोठ्या क्वांटिटीचा आपल्या विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब एमआयडीसी सातारा आपल्याला देत आहे संस्थाने. आपण जोरात टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया. Sports competition from Germany.
Shruti from senior. Zora Tires Vaishnav Nanulancha. खाली बसून घ्या. सेकंड प्राइज गोस टू ब्लाइंड रेस. फर्स्ट प्राइज गोस टू सांपले शंभूराम. थैंक यू सर. सर्व पालकांना विनंती आहे, प्लीज खाली बसून घ्या. तुम्ही तिच्या मुलांचं सुद्धा कौतुक आपण करायचंय. आवाज येत नाहीये. फर्स्ट टाइम गोस टू कदम नील मनोहर इन हेल्पिंग हैंड. फर्स्ट प्राइस गोस टू पेक्षा टाळ्यांचं महत्व जास्त असतं या छोट्या मुलांसाठी. जोरदार टाळ्या उद्या. सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, उद्या जिला 10:30 मुलांना जेव सहभाग होण्यासाठी पालकांनी सोडायचं आहे आणि 11:30 घेऊन प्राइस गोस टू भोसले समीक्षा इन द साइंस इन कॉम्पिटिशन एज वेल एज शी गॉट इन द लेट हिस्से. अनुष्का सतीश सुशिंदे श्रेयस संतोष प्लीज गिव अ